नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत आता दाखल होणार आहेत. यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणजे धमनी समजली जाणारी आणि लाल परी म्हणून ओळख असलेली एसटी महामंडळाची सेवा बस आता जागतिक दर्जाच्या मापदंडाच्या आधारे केंद्र सरकारच्या CIRT व AIS 052 या सुधारित मापदंडाच्या आधारे बनवल्या जात असून त्याचा सर्वात मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. सुरक्षेचे पुरेपूर केंद्रीकरण या बसमध्ये केल्याचे दिसते. एसटी महामंडळाच्या एकूण राज्यात 3 कार्यशाळा आहेत, एक दापोली, दुसरी नागपूर आणि तिसरी औरंगाबाद, ज्यातून दररोज 7 बसेस बाहेर पडतात. या बसेसच्या सुरक्षिततेचे वैशिष्ट्यांच्या बाबतीत पाहिल्यास या बसमध्ये मेटलच्या बारमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीट हे फायरप्रूफ बनविण्यात आले आहेत. सध्या एसटी महामंडळ AIS 052 या नियमांचे पालन करत आहे. बस निर्मिती करत असल्याची विस्तृत माहिती एसटी कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रकाश बी पाटील यांनी MCNशी बोलताना दिली. प्रामुख्यानं AIS 52 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचं जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे आणि अपघात न घडो झाल्यास प्रवाशांना व चालकास कमीत कमी इजा पोहोचावं या अनुषंगाने बसवाडी बांधणी आहे. महामंडळाची 3 कार्यशाळा असून यात औरंगाबादचा जो चिकलठाणा आहे तो वर्षाप आहे. इथून साधारणपणे 2 गाड्या पर डे बसवाडी बांधणी होऊन बाहेर पडते आणि या सर्व बसवाडी जे बांधले जात आहेत ते AIS 52 च्या अनुषंगानं बांधले जात आहेत. एसटी महामंडळ सुरक्षित प्रवास देणारी अग्रगण्य शासकीय संस्था म्हणून ओळखली जाते. आता प्रवासी चालक वाहकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नवीन बसेस रस्त्यावर धावायला सुरुवात झाली आहे.